मित्रांनो, बालमैत्रिणींनो, नमस्कार सर। हा सारिका, तुझे पूर्ण नाव काय आहे? माझे नाव सारिका अजिनाथ थोरात। वा वा। भारती, तुझे पूर्ण नाव सांग। माझे नाव भारती अंकुश डाके। भारती अंकुश डाके। आज आपण एका विषयावर चर्चा करणार आहोत, तो विषय आहे दुष्काळ। मला सांग सारिका, दुष्काळ पडल्यानंतर काय काय घडतं बरं? दुष्काळ पडल्यावर काय काय कमी पडतं आपल्याला? पाणी कमी पडतं। पाणी कमी पडल्यामुळं काय काय अजून दुष्परिणाम होतात? वनस्पती जळून जातात, पक्षी तडफडून मारतात, माणसांना पाणी लांबवरून आणावं लागतं। कसं आणावं लागतं? लांबवरून, म्हणजे डोक्यावर हांड्याने आणावं लागतं। पण अलीकडं आपलं सरकार दुष्काळ पडल्यावर काय योजना करतं भारती, तू सांग बरं? टँकरने पाणी, गावागावामध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जातो। कसा केला जातो? आणखी काय काय योजना करतं बरं? जंगलात पाणी पुरवठा करतात, जंगलामध्ये पाणवठे बांधतात, प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी पाणवठे बांधतात। सरकार खूप चांगली काळजी घेतं पा आपल्या भारताचं, आहे का नाही? स्वातंत्र्य भारताचं जे सरकार आहे काळजी घेतं। परंतु या ठिकाणी जेव्हा भारतावर इंग्रजांचं राज्य होतं, त्यावेळेस सुद्धा भारतामध्ये खूप मोठे दुष्काळ पडले पा। तर 1860 ते 1900 या काळामध्ये भारतात खूप मोठे दुष्काळ पडले होते। कधी पडले होते दुष्काळ? 1860 ते 1900 या 40 वर्षाच्या काळामध्ये भारतात खूप मोठाले दुष्काळ पडलेले होते। मोठे म्हणजेच कसे? तर फार मोठ्या क्षेत्रावर त्या ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण झाली होती। पक्ष्यांना पाणी मिळत नव्हतं, माणसांना पाणी मिळत नव्हतं। माणसे पाणी आणण्यासाठी 4-4 किलोमीटर, 10-10 किलोमीटर पायपीट करावी लागत होती। डोक्यावर हंड्यांनी पाणी आणावं लागायचं। जनावरं पाण्या वाचून तडफडून मेले। माणसांचे खूप हाल झाले। आणि त्यावेळेस आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं। कोणाचं राज्य होतं? इंग्रजांचं, ब्रिटिशांचं राज्य होतं। मग जसं आता दुष्काळ पडल्यावर आपलं राज्य, म्हणजे आपल्या देशाचं सरकार त्या ठिकाणी आपली खूप काळजी घेतं, परंतु त्या काळात इंग्रजांनी मात्र तशी काळजी घेतली नाही। दुष्काळ निवारणासाठी इंग्रज सरकारने फार दखल घेतली नाही। त्यांनी लोकांना पाणी पुरवलं नाही, लोकांना धान्य पुरवलं नाही, लोकांची त्या ठिकाणी खूप हाल झाले आणि काही पक्षी प्राणी तडफडून मेले। लोकसुद्धा भुकेने व्याकुळ होऊन लोकांच्या शरीराचा फक्त हाड राहिले, असे भयानक दुष्काळ इंग्रज काळामध्ये त्या ठिकाणी भारतामध्ये पडले होते। आता काही दिवसापूर्वी आपल्या भारतामध्ये एक मोठा दुष्काळ पडला होता, महाराष्ट्रामध्ये विशेष करून। आपलं लातूर शहर आहे, लातूर जिल्हा, त्या ठिकाणी खूप पाण्याची टंचाई निर्माण झाली होती। मग आपल्या सरकारने लातूर शहराला, तुम्हाला माहित आहे का, रेल्वेने पाणी पुरवलं। कशाने पाणी पुरवलं? रेल्वे डब्यामध्ये, त्या ठिकाणी रेल्वे डब्याच्या ऐवजी टँकर जोडले आणि लातूरला त्या ठिकाणी दूरवरून रेल्वेने पाणी पुरवलं। म्हणजे सरकार जर आपलं असेल तर दुष्काळ निवारण करतं। पण इंग्रजांची सत्ता होती, इंग्रजांनी मात्र त्या ठिकाणी दुष्काळ निवारण करण्याचा प्रयत्न केला नाही, त्यामुळे लोकांचे खूप हाल झाले। तसेच पाणी पुरवठ्याच्या ज्या योजना आहेत त्या ब्रिटिश सरकारने राबवल्या नाही, त्यासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च केला नाही। आता दुष्काळ पडल्यावर आपलं सरकार प्रत्येक गावागावामध्ये टँकरने शुद्ध पाणी पुरवठा करते, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे। मात्र या ठिकाणी परकीय सत्ता आपल्या देशावर होती, त्या काळात पडलेल्या दुष्काळामध्ये, म्हणजेच 1860 ते 1900 या काळात पडलेल्या दुष्काळामध्ये इंग्रज सरकारने कोणत्याही प्रकारचे दुष्काळ निवारणाचे प्रयत्न केले नाही, पाणी पुरवठ्याच्या योजना तयार केल्या नाही, त्यावर खर्चही केला नाही। खूप खूप असे भारतीयांचे त्या ठिकाणी हाल झाले। अशा प्रकारे ब्रिटिश सत्तेचे दुष्परिणाम आपल्या भारतावर झालेले आहेत। ओके, धन्यवाद।